आणि आता पाहूयात संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोकणगाव येथील निझर्णेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त यात्रेचं आणि भव्य महाप्रसादाचं आयोजन केल्याचं हे वृत्त. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोकणगाव निझर्णेश्वर यात्रा उत्सवाचं औचित्य साधून तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं येथील अमरनाथ यात्रा विशाल ग्रुप प्रवरा परिसर यांच्या वतीने भाविकांसाठी 12 पोते शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद आणि चहाचं वाटप करण्यात आलंय. दर्शनानंतर भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय. या प्रसंगी अमरनाथ यात्रा मित्र मंडळाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाबद्दल आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे. पास आम्ही 9 वर्षापासून हा भंडारा 1 पोत्यापासून चालू केलेला आहे. आता सध्या आमचे 12 पोत्याचा टार्गेट आहे. आम्ही कोणाकडे वरून घेत नाही. जे भोले भक्त आहेत ते होऊन स्वयंचिन जातात ते तरच आम्ही स्वीकारतो आणि चांगल्या प्रकारे लोकांचे आशीर्वाद आम्हाला भेटतात आणि ते अमरनाथ यात्रा आम्हाला चांगली धर्जीन झालेलं आहे. आम्हाला इतका त्रास झालेला आहे या यात्रेमध्ये. आम्ही भरपूर लोक ते नेले आत्तापर्यंत यात्रेमध्ये काश्मीरमध्ये. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 2000 लोक आम्ही आत्तापर्यंत नेलेलं आहे. तिला त्या भोलेच्या आश्रमात आमचं चालू आहे. यात्रा बी चांगली होती. फक्त आता यावर्षी काय आलं, थोडंसं ती 70 कलम रद्द झाल्यामुळं थोडंसं अडचणी आल्या होत्या. मी विजय रावसाहेब डांगे, अमरनाथ यात्रा प्रवरा परिसर. आम्ही 9 वर्षापासून हा भंडारा चालू केलेला आहे. तरी आम्हाला भरपूर लोक मदत करीत आहे. या भंडाऱ्याच्या मार्फत आम्ही खिचडी, चहाचं वाटप, केळीचं वाटप करत आहे. तरी आम्ही याच्यातून भरपूर आशीर्वाद कमी जाऊ आणि सगळ्यांनी या आशीर्वाद म्हणजे सगळ्यांनी याच्यामध्ये ग्रुपमध्ये आमच्या सामील व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी आम्ही 9 पोत्यापर्यंत गेलो होतो. यावर्षी आम्ही 12 पोते गेलो. तर दरवर्षी हा भंडारा वाढतच चालला आहे. व्यक्ती भरपूर वाढलेली आणि लोकही तर बघा तुम्ही सगळे आणि आम्ही कोणाकोणी वरणी घेत नाही. खिचडी खाल्ल्यानंतर आनंदी होऊनच लोक इथून जातात. सर्व लोक 15 वर्ष. प्रतिनिधी दत्तात्रय घोलप, OS न्यूज, संगमनेर.